पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या ब्रिझा गाडीचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी विरुद्ध दिशेला जाऊन खोल नाल्यात कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात गाडीतील 2 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांना कामोठेमधील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सानपाडा येथे राहणारे जीवन पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनीष पाटील आणि चालक विलास पाटील हे त्यांच्या ताब्यातील ब्रिझा गाडी घेऊन पेण येथील देवीच्या दर्शनाला जात असताना पनवेल गोवा महामार्गावरील चिंचवण गावाच्या हद्दीत साईकृपा ढाब्याजवळ गाडी चालकाचा ताबा सुटल्याने गाडी विरुद्ध दिशेला जाऊन तेथील असलेल्या खोल नाल्यात गाडी पडली. या अपघातात जीवन पाटील आणि रमेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर इतर 3 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.